आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल विधानसभा मतदारसंघात तिसऱ्याची लुडबुड नको, अमरीश घाटगे यांनी समरजितसिंह घाटगे यांना फटकारलं. कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारण शिगेला पोहोचलं आहे. एका घाटगेनं दुसऱ्या घाटगेवर आरोपांच्या तोफा डागायला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्यावर चांगलाच नाव न घेता तोंडसूक कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अमरीश घाटगे यांनी घेतला आहे. त्यांनी थेट दणका दिला आहे. कागल विधानसभा मतदारसंघात संजयबाबा घाटगे विरुद्ध आमदार हसन मुश्रीफ असा संघर्ष होणार आहे. हे दोन दावेदार असताना इतरांनी कोणी चुळबुळ करू नये आणि त्यांना लढायचंच असेल तर आमच्या शुभेच्छाही आहेत. आम्ही केलेल्या कामाचं उद्घाटन करत बसू नका. निधी आम्ही आणायचा आणि घाई गडबडीनं उद्घाटन तुम्ही करायचं आणि श्रेय लाटायचं हे बरं नाही. थोडा तर राजशिष्टाचार पाळा असा चिमटाही त्यांनी समरजित घाटगे यांचं नाव न घेता काढला. यावेळी त्यांनी 1887 शाळा जिल्ह्यात डिजिटल केल्या, 325 सायकली मंजूर, शैक्षणिक सॉफ्टवेअर या विकासाच्या संकल्पना पूर्णत्वाला नेल्याची माहिती वडनाळ येथील कार्यक्रमात दिली. यावेळी महेश पाटील, विलास पोवार, AY पाटील, वैभव आडके, काकासाहेब सावडकर, सुरेश मर्दाने, KV वाडकर, चंद्रकांत कांबळे, संग्राम सावंत, अण्णासाहेब कौंदाडे, आप्पासो माळी, तरुण तोडकर, भाऊसो नलवडे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी वन्नाळीहून सागर लोहार.